नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन आपण आज इथं उपस्थित आहोत. प्रथमतः मी तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये आवर्जून आणि मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपण या चॅनलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती फोकस करत असतो, आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे SYBA BCOM BSc आणि BSc कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 4 बॅकलॉग एक्झामिनेशन 2021. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की साधारणपणे SYBA BCOM BSc बॅकलॉगच्या एक्झामिनेशन महाविद्यालयाने डिसेंबर 2021 घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे विशेषतः या ज्या एक्झामिनेशन्स आहेत त्या बॅकलॉगच्या एक्झामिनेशन आहेत. त्याच्यापूर्वी तुमच्या रेग्युलर एक्झाम आहेत नोव्हेंबर 2020 और 2021 पासून डिसेंबर 5 और 10 पर्यंत तुमच्या नोव्हेंबर एंडपर्यंत तुमच्या रेग्युलरच्या एक्झाम्स होतील आणि डिसेंबरपासून तुमच्या SYBA SYBCOM SYBSc SYBSc कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 4 बॅकलॉग्स एक्झामिनेशन होऊ घातलेले आहेत. तर या संदर्भात एक महत्त्वाचा मेसेज आणि टाईम टेबल तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना विनंती करत आहे की तुमचं जे काही टाईम टेबल आहे, तुमचं जे काही टाईम टेबल महाविद्यालयाने ठरवलेलं आहे, त्या टाईम टेबलनुसार तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी हजर राहायचं आहे, तुमच्या परीक्षा द्यायच्या आहेत. परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत, ते आपण सविस्तर बघणारच आहोत. परंतु त्यापूर्वी माझी सर्व विद्यार्थ्यांना, बंधू आणि भगिनींना, मित्रांनी मैत्रिणींना विनंती आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास नवनवीन माहिती देत असतो आणि या माझ्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असतात, अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर तुम्ही माझं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. तर माझी सर्वांना विनंती आहे, माझं हे अकॅडमिक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स. या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नवनवीन गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये साधारणपणे जॉब्स असतील, करिअर्स असतील, लेक्चर्स असतील किंवा रिसर्च ॲक्टिव्हिटीज असतील, त्या संदर्भात मी व्हिडिओज पोस्ट करत असतो, शेअर करत असतो. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत असतात, तर तुम्ही हे माझं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. सोबतच दिलेला जो बेल आयकॉन आहे तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण काय आहे ती महत्त्वाची नोटीस जी महाविद्यालयाने इश्यू केलेली आहे. या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने टाईम टेबलसुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की प्रोग्रॅम ऑफ द SYBA सेमिस्टर 4, SYBCOM सेमिस्टर 4, SYBSc सेमिस्टर 4, SYBSc कम्प्युटर सायन्स सेमिस्टर 4 डिसेंबर 2021 बॅकलॉग एक्झामिनेशन. ज्या तुमचं समजा तुम्ही मागच्या वर्षी SYBCOMला होता, SYBAला होता, SYBSCला होता, SYBSC कम्प्युटर सायन्सला होता, आणि जर तुमचं SYमधील चौथ्या सेमिस्टरमधील एखादा विषय बॅकलॉग असेल तर त्याच्यासाठीची हे टाईम टेबल आहे, त्याच्यासाठीची ही महत्त्वपूर्ण अशी नोटीस आहे. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी हे लक्षात ठेवा की बॅकलॉगची एक्झामिनेशन आहे, ज्याला आपण रिपीटरची एक्झामिनेशन असं म्हणतो, आणि ही एक्झामिनेशन डिसेंबरमध्ये होऊ घातलेली आहे. आणि ही एक्झाम सेमिस्टर थ्रीसाठी नसून सेमिस्टर 4 होणार आहे. सेमिस्टर 4 जे तुमचे बॅकलॉग आहेत त्या संदर्भातील ही नोटीस आहे. आणि ही एक्झाम साधारणपणे डिसेंबर 6 2021 पासून 14 डिसेंबर 2021 पर्यंत होणार आहे. तर हे लक्षात ठेवा, हा या एक्झामचा जो कालावधी आहे तो 6 डिसेंबर 2021 ते 14 डिसेंबर 2021 एवढा आहे. तर तुम्ही BAचा विचार कराल तर BAचे पेपर 6 डिसेंबरला सुरू होत आहेत आणि 14 डिसेंबरला संपतायत. BCOMचं जर तुम्ही विचार कराल तर SYBCOMचे पेपर सुरू होत आहेत 6 डिसेंबरला आणि संपतायत 11 डिसेंबरला. BSCचा विचार कराल तर 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर हा कालावधी आहे. BSc कम्प्युटर सायन्सचा तुम्ही विचार केला असेल तर 6 ते 12 डिसेंबर एवढा आहे याचा कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये तुमच्या चौथ्या सेमिस्टरचे बॅकलॉगचे पेपर होणार आहेत, जे तुमचे SYमध्ये राहिलेले आहेत. म्हणजेच ही नोटीस कोणासाठी उपलब्ध आहे? ही नोटीस आहे TYBCOMच्या, TYBSCच्या, TYBAच्या, TYBSC कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांचे मागच्या चौथ्या सेमिस्टरमधले SYच्या सब्जेक्ट्स बाकी आहेत, सब्जेक्ट्स बॅकलॉग आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठीची ही महत्त्वाची सूचना आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, या टाईम टेबलच्या माध्यमातून मी काय तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुम्हाला नक्कीच आवर्जून महत्त्वपूर्ण असेल,
किंवा उपयोगी पडेल आणि या माध्यमातून तुम्ही तुमची परीक्षा देऊ शकणार आहात. तर लक्षात ठेवा, या बॅकलॉग परीक्षेपूर्वी तुमच्या रेग्युलरच्या परीक्षा आहेत आणि त्यानंतर ही बॅकलॉगची परीक्षा आहे. सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओचा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दिले जाणारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आपोआप मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या बॅकलॉग एक्झामिनेशनचं नुकसान होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा फीडबॅक खूप महत्त्वाचा आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक लिहा, जेणेकरून आम्हाला आमच्या व्हिडिओजमध्ये आणखी बदल करता येईल. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.